आपण बघणार आहोत रेषाखंडावर लंब आणि लंब दुभाजक काढण्याशी संबंधित काही गैरसमज आणि सामान्य चुका गैरसमज एक खाली दिल्या गेलेल्या आकृतीला पाहून शोधून काढा की कोणता रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाचा लंब दुभाजक म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे काही मुलांना लंब दुभाजक ही संकल्पना नीट लक्षात येत नाही त्यांना वाटतं की लंब दुभाजक नेहमी उभाच म्हणजे व्हर्टिकल असतो त्यामुळे ते पर्याय क्रमांक दोन असे उत्तर देतात परंतु हे चुकीचं उत्तर आहे कारण इथे रेषाखंड आर एस आणि रेषाखंड पीक्यू मध्ये नव्वद अंशाचा कोन बनतो आहे आणि सोबतच रेषाखंड आर एस रेषाखंड पीक्यूला दोन समान भागात विभाजित करताना दिसतो आहे त्यामुळे इथे रेषाखंड आर एस रेषाखंड पी पीक्यू चा लंब दुभाजक आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर आहे रेषाखंड पी क्यू रेषाखंड आर एस चा लंब तर आहे परंतु हा रेषाखंड आर एस ला दोन समान भागात विभाजित करत नाही त्यामुळे आपण रेषाखंड पी क्यू ला रेषाखंड आर एस चा लंब दुभाजक म्हणू शकत नाही आता चला लंब आणि लंब दुभाजक काढताना होणाऱ्या चुका बघू जर मुलांना दिलेला रेषाखंड लंब दुभाजक शोधून काढायला सांगितलं तर त्यांना आकृती तर आकृती तर त्यांना कंपास मध्ये रेषाखंडाच्या लांबीच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेणे आवश्यक वाटत नाही चूक ए ते कंपास मध्ये रेषाखंडाच्या अर्ध्यापेक्षाही कमी अंतर घेऊन त्याचे तीक्ष्ण टोक ए वर ठेवतात आणि रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला कंस काढतात नंतर ते कंपासचे तीक्ष्ण टोप बी वर ठेवतात आणि कंस काढायचा प्रयत्न करतात परंतु कंपासमध्ये अर्ध्यापेक्षा कमी अंतर घेतले गेले असल्याने ते आधी काढलेल्या कंसाला छेदणारा कंस काढू शकत नाही चूक दोन कंस काढण्यासाठी ते कंपास मधील अंतर वाढवतात आणि आधीच्या काढलेल्या कंसांना छेदणारे कंस काढतात यामुळे त्यांना लंब तर प्राप्त होतो मात्र हा रेषाखंड ए बी चा दुभाजक नसतो योग्य पद्धत अशी आहे की आपल्याला कंपासमध्ये रेषाखंडाच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेणे आवश्यक असते जेणेकरून रेषाखंडाच्या दोन्ही बिंदूंपासून कंस काढला जाऊ शकेल तेही कंपासमध्ये घेतलेल्या मापात कोणताही बदल न करता ह्यामुळे आपल्याला योग्य प्रकारे लंब दुभाजक प्राप्त होतो आज आपण पाहिले रेषाखंडावर लंब आणि लंब दुभाजक काढण्याशी संबंधित काही गैरसमज आणि सामान्य चुका